तिथे महाराष्ट्राला कर्नाटकने पुन्हा एकदा डिवचले. सीमा भागातील परिस्थिती जैसे ते ठेवून एक इंचही जागा महाराष्ट्राला न देण्याचा ठराव कर्नाटकच्या विधिमंडळात पारित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तणाव निवळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना कर्नाटककडून हरताळ फासण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. बघूया. बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्याच अधिवेशनात सीमा प्रश्नावर मोठा ठराव येण्याची शक्यता आहे. तो ठराव काय? सीमा भागात परिस्थिती जैसे थेच ठेवायची आणि एक इंच जागा देखील महाराष्ट्राला द्यायची नाही. त्यामुळे कर्नाटक अधिवेशनापासून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याचेच पडसाद महाराष्ट्राच्या अधिवेशनात उमटलेत. वास्तविक आपण बघतोय सातत्याने बोमई त्यांच्या भागातल्या नागरिकांना कर्नाटकवासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे. रोज उठतात मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात. तुम्ही बोलत का नाही? तुमची मजबुरी काय आहे? तुमची काय अडचण आहे? तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला सरकारच्या? विरोधकांनी आरोप सुरू केले तर सत्ताधाऱ्यांनी इशारा दिला. आमचं एखादं दुसरं रोटेशन महाराष्ट्रामधलं पाण्याचं आम्ही कमी करतो आणि मानवतेच्या दृष्टिकोनातनं आतापर्यंत तुम्हाला कोयनेचं पाणी आम्ही देत आलो याचा अर्थ आम्हीच सतत सामंजस्याची मानवतेची भूमिका ठेवायची आणि तुम्ही वाटेल अशी आरेरावीची भाषा जर वापरणार असाल तर आम्ही इथून पुढे ते सहन करणार नाही. पुन्हा एकदा मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगेन की आपण आरेरावीची भाषा इंचाची भाषा तुम्ही एक इंच म्हणताय, आम्ही इंचातला अर्धा इंच सुद्धा जागा महाराष्ट्रातली सोडणार नाही. 365 मराठी भाषिक गावं ज्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि जरूर मी या ठिकाणी जे या ठिकाणी वक्तव्य केलं याच्याशी आम्ही ठाम आहोत आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी उभे राहू. धन्यवाद. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बोम्मई यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये जाहीर शब्दामध्ये मी निषेध या ठिकाणी करतो. नुसता निषेधच करत नाही तर या निमित्तानं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मला एक इशारा द्यायचा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा वापरणं, जो संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती आहे त्यांना हे बिलकुल शोभत नाही. खरं तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली, त्यानंतर वाद संपला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारची ही कर्नाटकी चाल महाराष्ट्र सरकारनं वेळीच ओळखण्याची गरज आहे. महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्य बोम्मई नियमितपणे करतायत, मात्र अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर आपल्या नावानी करण्यात आलेली वादग्रस्त ट्वीट ही बनावट अकाउंटवरून करण्यात आल्याची थाप बोम्मईंनी मारली. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील ती स्वीकारली, परंतु आत्ताची बोम्मईंची चिथावणीखोर भाषा ही सोशल मीडियावरची नाही तर कर्नाटकच्या विधिमंडळातील आहे. त्यांच्या या भाषेला महाराष्ट्र सरकार कसं आणि काय उत्तर देणार याकडे सीमावासियांचं लक्ष लागलंय. कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.